राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर समर्थ ग्रुप कोपरगाव या राजकीय ग्रुपने भव्य रक्तदान शिबिर सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आयोजित केले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी या रक्तदान शिबिरास अनेक तरुणांनी प्रतिसाद दिला असून या रक्तदान शिबिरास आमदार आशुतोष काळे व संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी सुमित कोल्हे, नगराध्यक्ष विजय वाहडणे, समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। जो या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य आहे। वर्तमान स्थितीमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत आहे। कोरोनाच्या अशा महामारीमध्ये बऱ्याच लोकांना रक्तदान करण्यावर प्रतिबंध आले आहेत, अडचणी निर्माण झाल्यात आणि रक्ताची गरज मोठी वाढली परंतु पुरवठा हा फार अत्यंत कमी झाला। अशा परिस्थितीमध्ये आज जो ग्रुप आहे समर्थ ग्रुप याने जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद आहे। सगळ्या नागरिकांना या माध्यमातून विनंती करेल की रक्तदान जे आहे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। आपण जे रक्तदान करत असतो ते कोणत्या वैयक्तिक व्यक्तीविषयी म्हणून नाही करत आहे, एक समाजामध्ये आपण जीवन जगत असताना समाजाचा आपल्यावर काही ऋण असतात, आपली बांधिलकी आहे। हे रक्त आज आपण जरी एका माणसाला दिलं तर तो माणूस दुसऱ्याला त्याचं रक्त देऊ शकतो, ही साखळी असते आणि रक्तदान करण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये जोपासली पाहिजे। अशा कार्यक्रमामधून रक्तदान केल्यानंतर ज्या काही सामान्य माणसांना अडचणी निर्माण होतात, ज्याच्या घराचा पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो त्याला रक्त मिळत नाही, त्या माणसाचं आपण एकदा त्याचं मनोगत व्यक्त ऐकून पहा किती विदारक असतं। कारण रक्त नसल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो, त्या ठिकाणचे असलेले पेशंटला अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं। अशा रक्तदानामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांना आरोग्य आणि आरोग्य सेवेला खूप मोठी मदत होणार आहे। असे कार्यक्रम प्रत्येकानं ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या स्तरावर घ्यावे, कोविडचे सगळे नियम पाळावेत, सोशल डिस्टन्सिंग हा विषय आपला कायम राहणार आहे। कारण कोविड जरी काही लोकांना वाटत असेल की संपला हा प्रकार नाही आहे, वर्तमान स्थितीमध्ये त्याचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे परंतु लाट देखील तिसरी येऊ शकते। आपण स्वतःला कोविडशी जीवन जगण्याची सवय करून घ्यायला पाहिजे। नागरिकांना मी अशा पद्धतीने आवाहन करणार आहे, सोशल डिस्टन्सिंग कायम पाळावी, मास्क कायम आपण वापरा आणि आपल्या ज्या ठिकाणी सॅनिटायझर त्या ठिकाणी आवश्यक करावं एवढी मी विनंती करेल आणि रक्तदानाला प्रत्येकाने सहकार्याने प्रोत्साहन द्यावं। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व कोपरगाव वासियांना खूप खूप शुभेच्छा। आज समर्थ ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले साहेब यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। कोपरगाव शहरातील जो रक्ताचा तुटवडा जाणवत होता, समर्थ ग्रुप कायम सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो त्याचाच एक भाग म्हणून आज कोपरगाव शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कोपरगावमध्ये समर्थ ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्या रक्तदान शिबिरास कोपरगावातील युवकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि या समर्थ ग्रुपच्या पाठीमागे प्रत्येक युवांनी खूप साथ द्यावी आणि असे सामाजिक उपक्रम ह्यापुढेही समर्थ ग्रुपच्या वतीने आम्ही करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो। सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण समर्थ ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। यावेळी समर्थ ग्रुप कोपरगावचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव।